Hello students, today we are in our 7th lecture, that is use of potentiometer to find the internal resistance R of a cell. पण आता आपलं 7वं लेक्चर पाहतोय. यामध्ये आपल्याला दिलेल्या सेलचा इंटरनल रेजिस्टन्स फाइंड आउट करायचा आहे. इंटरनल रेजिस्टन्स म्हणजे काय? तर अंतस्थरोध किंवा आपण जो सेल घेतो, बॅटरी घेतो, त्या बॅटरीचं जे कंटेंट असेल, बॅटरीचं जे काही कंटेंट आहे, त्या कंटेंटचा इंटरनल रेजिस्टन्स असतो. म्हणजे थोडक्यात त्याचं जे केमिकल कंपोजिशन आहे, त्याचा इंटरनल रेजिस्टन्स आपण या ठिकाणी फाइंड आउट करणार आहोत. आता यासाठी आपल्याला ही सर्किट डायग्राम दिलेली आहे. या सर्किट डायग्राम मध्ये आपला पहिला कंस्ट्रक्शनचा पॉइंट बघा. द पोटेन्शियोमीटर वायर ए बी इज कनेक्टेड इन अ सीरीज विथ सेल ई की के वन अँड रिहोस्टॅट आर एच रेफर सर्किट. आता सर्किटमध्ये दाखवल्यानुसार ए बी ही पोटेन्शियोमीटर वायर आहे. इथं दिसते पोटेन्शियोमीटर वायर ए बी ही अशा पद्धतीने कनेक्ट केलेली आहे की त्या ए बी या वायरचं पोटेन्शियोमीटर वायरचं ए टर्मिनल हे ई ह्या सेलच्या पॉझिटिव ला गेले. ई ह्या सेलचं निगेटिव्ह हे की के वन ला गेलेले आणि के वन या कीचं दुसरं टर्मिनल हे रिहोस्टॅटच्या फिक्सला गेलेलं आहे. रिहोस्टॅटचं व्हेरिएबल टर्मिनल बी पॉइंटला जोडले, म्हणून आपल्याला या ठिकाणी असं म्हणता येईल ए हा जो पॉइंट आहे पोटेन्शियोमीटर वायरचा, तो सेल ई के के वन अँड रिहोस्टॅट सेल की आणि रिहोस्टॅट यांच्या सेरीज कॉम्बिनेशनला ए बी ही पोटेन्शियो वायर जोडलेली आहे. ए बी ही पोटेन्शियोमीटर वायर सेल ई की के वन आणि रिहोस्टॅट या तिघांच्या सेरीज कॉम्बिनेशनला जोडलेली आहे, असं आपलं पहिला कन्स्ट्रक्शनचा पॉइंट. आता दुसरा पॉइंट बघा काय. तर पॉइंट ए जो आहे तो हायर पोटेन्शियलला असणार आहे विथ रिस्पेक्ट टू पॉइंट बी. म्हणजे ए या ठिकाणी आपण काय अटॅच केलंय बघा, तर ह्या सेलचं ई या सेलचं पॉझिटिव्ह टर्मिनल इथं अटॅच केलंय आणि बी या ठिकाणी सेलचं निगेटिव्ह आपण अटॅच केलेलं. त्यामुळं ऑब्व्हियसली ए हा पॉइंट कुठं असणार आहे, तर पॉझिटिव्ह पोटेन्शियलला असणार, म्हणजेच हायर पोटेन्शियलला असणार. आणि बी हा पॉइंट कुठं असणार आहे, निगेटिव्ह पोटेन्शियलला असणार आहे, म्हणजेच लोअर पोटेन्शियलला असणार. म्हणून आपण असं म्हणलंय पॉइंट ए ऑफ द पोटेन्शियोमीटर वायर इज हॅव्हिंग हायर पोटेन्शियल दॅन बी. आता आपल्याला फाइंड आउट काय करायचं, तर इंटरनल रेजिस्टन्स फाइंड आउट करायचा आहे. मग या ठिकाणी ही इवन सेल जी आपल्याला दिसते आणि त्याच्या शेजारी स्मॉल रेजिस्टन्स आर आहे, तर हा काय आपण बाहेरनं जोडलेला रेजिस्टन्स नाहीये. तर हा जो स्मॉल आर रेजिस्टन्स आहे, हा रेजिस्टन्स या इवन या सेलच्या केमिकल कॉम्पोजिशनचा रेजिस्टन्स आहे. कशाचा रेजिस्टन्स आहे पहा, केमिकल कॉम्पोजिशनचा, म्हणजे त्या सेलमध्ये जे काही इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन आहे, त्या इलेक्ट्रोलायटिक सोल्युशनचा तो इंटरनल रेजिस्टन्स असतो, हे लक्षात घ्या. मग ए सेल ऑफ ईएमएफ ई1 हूज इंटरनल रेजिस्टन्स स्मॉल आर इज टू बी डिटरमाइंड इज कनेक्टेड टू द वायर ए बी ऍट पॉइंट ए विथ पॉझिटिव्ह टर्मिनल. म्हणजे ई1 ही सेल ज्याचा इंटरनल रेजिस्टन्स आर आहे आपण मानलेला आहे तो फाइंड आउट करायचा आहे, तर ती सेल ई1च पॉझिटिव्ह टर्मिनल आपण ए या पॉइंटला पोटेन्शियोमीटर वायरच्या जोडलेला आहे. फिगर मध्ये पहा. अँड थ्रू ए गॅलोमीटर जी अँड जॉकी विथ निगेटिव्ह टर्मिनल.
आणि निगेटिव टर्मिनल जे आहे सेलचं ते आपण कुठं जोडले तर गॅलानोमीटर मधून जॉकी मधून कुठं जोडले इथं, म्हणजे फॉर एक्झाम्पल कुठं जोडले बी ए पॉइंट, म्हणजे ई वनचं पॉझिटिव्ह ए पॉइंटला जोडले आणि ई वनचं निगेटिव्ह हे गॅलॉनोमीटर मधून जॉकी मधून आपण जेव्हा टच करणार आहे तेव्हा ते कुठं जाणार आहे ऑब्व्हियसली बी या पॉइंटला किंवा बी या टर्मिनलला जाणार आहे. आता ए सेल ऑफ ए रेजिस्टन्स बॉक्स कॅपिटल आर, रेजिस्टन्स बॉक्स कॅपिटल आर इज कनेक्टेड अक्रॉस सेल ई वन. कॅपिटल आरचा जो रेजिस्टन्स बॉक्स आहे आर याने दाखवलेला तो आपण कुठं जोडलाय तर ई वनच्या अक्रॉस जोडलाय, म्हणजे ई वनला पॅरल जोडलेला आहे बघा. पण कसा जोडलाय तर ई वनला पॅरल जोडताना के टू नावाच्या सेलला तो सेरीजमध्ये घेतो. फॉर एक्झाम्पल ई वनला पी या ठिकाणी आणि क्यू या ठिकाणी हा आर जोडलेला आहे, परंतु आर जोडताना सेरीजमध्ये त्याला काय आली के टू नावाची की आली. म्हणले रेजिस्टन्स आर इज कनेक्टेड अक्रॉस सेल ई वन, इज कनेक्टेड अक्रॉस सेल ई वन ॲट दिस पॉइंट पी एन क्यू थ्रू की के टू. आता चौथा पॉइंट बघा, नाव केप्ट के वन क्लोज्ड अँड के टू ओपन. आता काय करायचं, के वन क्लोज करायचं, के वन क्लोज केल्यामुळं आणि के टू ओपन ठेवायचं. के वन क्लोज केल्यामुळं ई हा जो काय सेल आहे त्या ई सेलमधून करंट पूर्णपणे ए बी या पोटेन्शियोमीटर वायरवरती पूर्णपणे करंट काय होणार आहे फ्लो होणार आहे. आणि के टू ओपन ठेवल्यामुळं या ठिकाणी करंट हा ई वन मधून जाईल परंतु के टू मधून, म्हणजे ज्या रेजिस्टन्स बॉक्समधून तो जाणार नाही. म्हणून म्हटलंय नाव केप्ट की के वन क्लोज्ड, के वन क्लोज केली अँड की के टू ओपन, के टू ओपन ठेवली लक्षात घ्या. देन सेल, आता असं केल्यानंतर सर्किटमध्ये काय काय येते, देन सेल ई वन सेल ई अँड पोटेन्शियोमीटर वायर ए बी इज इन सर्किट. काय काय सर्किटमध्ये बघा, ही ओपन ठेवली, ही क्लोज केली, मग ई हा सेल सर्किटमध्ये आलं, म्हणजेच फॉर फॉर एक्झाम्पल ई या सेलमधनं करंट फ्लो होतोय म्हणजे तर सर्किटमध्ये येतोय. त्यानंतर इथं करंट इथं पण येणार आहे फक्त इकडे जाणार नाही कारण हे ओपन आहे. मग या ठिकाणी ई वन मधून पण करंट जाते, म्हणजे ई वन मध्ये ई वन सुद्धा सर्किटमध्ये येणार आहे. सेल ई सेल ई वन आणि पोटेन्शियोमीटर वायर ए बी, कारण हा करंट या पद्धतीने पुढे येऊन गॅलरमीटर मधून इकडे येणार आहे, म्हणजे पोटेन्शियोमीटर वायर ए बी सुद्धा कुठे आली सर्किटमध्ये आली असं आपण या ठिकाणी सांगितले. नंतर पॉइंट नंबर फाईव्ह, टच द जॉकी अलॉंग द वायर. आता हे झाल्यानंतर के टू ओपन ठेवली के वन क्लोज केली, मग आपण काय करायचं तर ही जी जॉकी जी आहे जॉकी जी आपण हातामध्ये घ्यायची आणि या ए बी वायरच्या ए पॉइंट पासून वेगवेगळ्या डिफरंट पॉइंटला आपण हे टॅप करत यायचे, टच करत यायचे, स्लाइड करायचे नाही. टच करत यायल्यानंतर आपल्याला एक पॉइंट मिळेल की ज्या ठिकाणी, फॉर एक्झाम्पल जे हा पॉइंट ज्या ठिकाणी आपल्याला गॅलॉनमीटरमध्ये असणारं डिफ्लेक्शन हे झिरो मिळेल, गॅलॉनमीटर मध्ये असणारं डिफ्लेक्शन नल पॉइंट मिळेल किंवा गॅलॉनमीटर मधलं डिफ्लेक्शन झिरो मिळेल. म्हणून टच द जॉकी अलॉंग द वायर ॲट अ डिफरंट पॉइंट देन वी गेट द नल पॉइंट दॅट इज झिरो डिफ्लेक्शन इन द गॅलॉनमीटर. लक्षात घ्या के टू ओपन आहे, के वन क्लोज आहे, त्यानंतर आपण ए बी या वायरवरती जॉकी विविध पॉइंटला टच करत केल्यानंतर आपल्याला एक पॉइंट असा मिळेल की ज्या पॉइंटला गॅलॉनमीटरमध्ये असणारं डिफ्लेक्शन हे आपल्याला काय मिळेल तर झिरो मिळेल, हे लक्षात घ्या. मग ज्या ठिकाणी आपल्याला डिफ्लेक्शन झिरो मिळाले, फॉर एक्झाम्पल आपण हा पॉइंट जे म्हणूया बघा, लेट मग काय म्हणायचं, ए पॉइंट पासून, ए पॉइंट पासून जे या पॉइंट पर्यंतची लांबी आपण एल वन आहे असं म्हणूया. म्हणून एल वन इज इक्वल टू लेंथ ऑफ वायर बिटवीन नल पॉइंट जे अँड पॉइंट ए. एल वन ही लांबी कशाची म्हणले बघा, ए पॉइंट पासूनच्या तारेची लांबी कुठपर्यंत, जे या पॉइंट पर्यंत जिथं आपल्याला नल पॉइंट मिळालेला आहे. मग जर असा होत असेल तर याचा अर्थ काय, तर ई वन सेलचा जो काही ई एम एफ आहे, ई वन सेलचा ई एम एफ ई वनच म्हणूया व्होल्टेज थोडक्यात, ते व्होल्टेज पूर्णपणे कुठपर्यंत आपल्याला बॅलन्स झालेले दिसते तर जे या पॉइंट पर्यंत, म्हणजे कुठून तर ए पॉइंट पासून पूर्णपणे व्होल्टेज आपल्या प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शियोमीटर नुसार ए या पॉइंट पासून
E1 हे व्होल्टेज पूर्णपणे या वायर L1 एवढ्या लेंथ वरती स्प्रेड झालेले, म्हणजे काय तर E1 इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू L1, हे आपले प्रिन्सिपल आहे, लक्षात येते का जे पॉइंट पर्यंत। म्हणून आपण लिहिले L1 इज इक्वल टू लेंथ ऑफ वायर बिटवीन नल पॉइंट जे एंड पॉइंट ए। मग L1 म्हणजे काय तर L1 करस्पॉन्ड्स टू, म्हणजे L1 इज इक्वल टू काय असेल, EMF ऑफ सेल E1, म्हणजे E1 इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू L1। म्हणून आपण म्हणतो E1 बरोबर, आता प्रोपोर्शनॅलिटी साइन काढल्यानंतर काय मिळेल, E1 बरोबर के इन टू L1, हे इक्वेशन एक झालं। आता हा झाला एक भाग, त्याला इक्वेशन नंबर आपण म्हणतो। आता करायचं काय बघा, K1 आणि K2 दोन्ही सुद्धा क्लोज ठेवायचे, K1 की क्लोज ठेवायचेच आहे ऍज इट इज, आणि K2 सुद्धा क्लोज ठेवायचे। मग K2 क्लोज ठेवल्यामुळे काय होईल तर सर्किट इकडून सुद्धा आपलं सुरू होणार आहे, लक्षात। म्हणून म्हटले बघा, नाव केप्ट की K1, नाव केप्ट की K1 अँड K2 आर क्लोज्ड। काय करायचं, K1 आणि K2 क्लोज ठेवायचे, देन काय काय सर्किट मध्ये येईल, सेल E1, सेल E, सेल E1, सेल E, पोटेन्शियोमीटर वायर AB आणि रेजिस्टन्स बॉक्स R ऑफ गॅलनमीटर G, हे सगळं सर्किट मध्ये येईल। बघा K1 K2 क्लोज ठेवल्यामुळं आपल्या सर्किटमध्ये काय काय येणार आहे, E तर येणारच आहे, कारण तिथून करंट आपल्या AB वायर वर जातोय, सेल E येणार आहे, सेल E1 येणार आहे, पोटेन्शियोमीटर वायर AB येणार आहे, रेजिस्टन्स बॉक्स R येणार आहे, म्हणजे त्याच्यातून करंट जाणार, येणार आहे सर्किटमध्ये, म्हणजे काय त्याच्यातून करंट फ्लो होणार, लक्षात घ्या, रेजिस्टन्स बॉक्स R येणार आहे, गॅलनमीटरमधून सुद्धा करंट फ्लो होणार आहे, हे सगळं आपल्याला सर्किटमध्ये येताना दिसणार आहे, लक्षात घ्या। आता आपल्याला पॉइंट नंबर पुढचा बघूया, नंबर 9, टेक सम व्हॅल्यू आर रेजिस्टन्स फ्रॉम रेजिस्टन्स बॉक्स। आता हा जो रेजिस्टन्स बॉक्स आहे बघा, ह्याच्या आधी काय केलं आपण, K1 K2 क्लोज ठेवली, त्यामुळं इथून येणारा करंट हा या AB वायर तर AB या वायरवर तर तरी स्प्रेड होत होताच, परंतु तो या E1 मधून पण जाणार आहे, त्याचबरोबर ही K2 क्लोज असल्यामुळं या PT तून K2 मधून R मधून परत SQ मधून गॅलनमीटर मधून परत इथे येणार आहे। तर हे सगळं घडत असताना आपण काय करायचं, आता रेजिस्टन्स बॉक्स R याच्यातून एक ठराविक रेजिस्टन्स बाहेर काढायचा, फॉर एक्झाम्पल R, म्हणजेच फॉर एक्झाम्पल त्याची व्हॅल्यू आपण 2 घेऊया, 2, 4, 6, 8 या पद्धतीने 2 घेतली, तर टेक सम सुटेबल व्हॅल्यू ऑर टेक सम व्हॅल्यू R फ्रॉम रेजिस्टन्स बॉक्स। R ह्या रेजिस्टन्स बॉक्समधून आपण R नावाचा रेजिस्टन्स बाहेर काढलेला, म्हणजे थोडक्यात किती तर एक ठराविक व्हॅल्यू, समजा आपण 2 ओहम असं म्हणूया। आता हे काढल्यामुळे काय झालं, मग ते काढल्यानंतर त्या ठिकाणी परत आपण काय केलं की हे रेजिस्टन्स काढलं की आपण जॉकी A या पॉईंटपासून वेगवेगळ्या डिफरंट पॉईंटला टच करत आलो, आणि त्यानुसार आपल्याला परत पॉईंट काय मिळाला, जे मिळाला। आता तो काय आहे, या लेंथवर मिळेल का नाही, तर त्याची लेंथ कदाचित दुसरी असू शकते। सो टच द जॉकी अलॉंग द वायर ॲट डिफरंट पॉईंट, टच द जॉकी अलॉंग द वायर AB ॲट अ डिफरंट पॉईंट, सो दॅट वी गेट द पॉईंट J, और वी गेट द पॉईंट J' देन वी गेट द पॉईंट J' ॲट विच गॅलनमीटर विल शो 0 डिफ्लेक्शन। आणि मग आता असं म्हणता येईल, सो ज्या काय ठिकाणी आपल्याला पॉईंट नल पॉईंट मिळालेलं आहे तिथली लेंथ आपण L2 म्हणू। सो L2 इज इक्वल टू लेंथ ऑफ वायर बिटवीन नल पॉइंट J अँड पॉइंट A, समजा इथंच मिळाला तर आपण म्हणूया दोन्ही मधली लांबी, म्हणजे A या पॉइंट पासून J या पॉइंट पर्यंत जे लांबी। आता मगासारखंच, तर इथं काय असणार आहे, तर L2 करस्पॉन्स टू व्होल्टेज V बिटवीन नल पॉइंट अँड पॉइंट A, हे जे काही L2 असेल, मग आपण प्रिव्हियसली आपण A पॉइंट पासून J पॉइंट पर्यंतच्या लेंथला L1 म्हटलं होतं, आता वेगळी लेंथ असणार आहे, मग A पॉइंट पासून J पॉइंट पर्यंतची जी लेंथ आहे तिला आपण काय म्हणूया, या ठिकाणी L2 म्हणूया, म्हणजे ते व्होल्टेज आहे। ह्या सेलचं ह्या रेजिस्टन्समुळं जे काही ड्रॉप होणार आहे व्होल्टेज आहे, ते व्होल्टेज वेगळं असणार आहे, म्हणून आपण त्याला व्होल्टेज नाव देईल, लक्षात। सो लेट L2 करस्पॉन्स टू व्होल्टेज V बिटवीन नल पॉइंट अँड A। बघा L2 ही लेंथ काय आहे,
तर एल टू इज इक्वल टू लेंथ ऑफ वायर बिटवीन नल पॉइंट जे अँड पॉइंट ए. जे आणि ए मधील लेंथ काय म्हटलं आपण, तर एल टू म्हटलं. कधी? तर दोन्ही की बंद केल्यानंतर, रेजिस्टन्स काढल्यानंतर. आता काय म्हणता येईल, तर एल टू ही लांबी म्हणजेच काय, तर व्होल्टेज व्ही. लक्षात येते कशातलं, तर ए पॉइंट पासून जे पॉइंट पर्यंत जी काय लेंथ होती त्यालाच व्होल्टेज म्हटलं. आणि ते व्होल्टेज जे आहे ते आपण वेगळ्या पद्धतीने येणार आहे. जसं ई वन येणार, ई वन जसाल तसं ई वन येणार नाही, आता वेगळं येईल कारण ह्या रेजिस्टन्सचा इफेक्ट पडलेला आहे, म्हणून त्याला व्ही म्हटलं आपण. मग व्ही बरोबर किंवा व्ही इज प्रोपोर्शनल टू एल टू, कारण एल टू जेवढी जास्त असेल तेवढं व्ही सुद्धा जास्त असणार. सो व्ही इज प्रोपोर्शनल टू एल टू. सो व्ही इज इक्वल टू के इन टू एल टू. दिस इज इक्वेशन नंबर. आता आपल्याला दोन इक्वेशन मग असे आपण कन्सिडर केलेले आहेत बघा, म्हणजे आत्ता मिळालेले आहेत. पहिले इक्वेशन कन्सिडर इक्वेशन वन अँड टू, आणि त्यामध्ये इक्वेशन एकला इक्वेशन दोनने डिवाइड करायचं. सो डिवाइड इक्वेशन वन बाय टू, हे इक्वेशन एक आहे आपलं. त्यानंतर हे इक्वेशन आपलं दोन आहे, मग असेच आलेले लिहिलेत आपण. ई वन बरोबर के इन टू एल वर इक्वेशन वन, व्ही इज इक्वल टू के इन टू एल टू इक्वेशन टू. सो डिवाइड इक्वेशन वन बाय टू म्हणजे इक्वेशन एकला इक्वेशन दोनने डिवाइड करायचं. हे डिवाइड करत असताना डाव्या बाजूला डिवाइड करायचं, म्हणजे ई वन भागिले व्ही, आणि उजव्या बाजूला उजव्या बाजूला डिवाइड करूया के एल वन अपॉन एल टू. के एल वन अपॉन एल टू, यातला के ला के कॅन्सल होईल आणि ई वन अपॉन व्ही इज इक्वल टू एल वन अपॉन एल टू. हे आपल्याला इक्वेशन नंबर थ्री मिळालं. आता या ठिकाणी कन्सिडर द लूप पी क्यू एस टी पी बाय ओम्स लॉ इन दिस लूप. आता ह्याच फिगर मध्ये बघा, कन्सिडर द लूप पी क्यू एस टी आणि पी. या लूप मध्ये एक क्लोज्ड लूप आहे, या लूप मध्ये व्होल्टेज लॉ जर आपण केल्विनचा वापरला तर आपल्याला काय मिळेल, तर ह्या इवन ह्या ठिकाणी असणाऱ्या सेलचा ईएमएफ आपण कसा देणार, तर त्या ठिकाणी सेलचा असणारा रेजिस्टन्स बरोबर आहे. टोटल जर आपण इथलं विचारात घेतलं तर रेजिस्टन्स प्लस इंटरनल रेजिस्टन्स, जे ह्याचं व्होल्टेज कसं तयार झालं, तर एक्सटर्नल सर्किटमध्ये येणारा रेजिस्टन्स आर आहे त्याचं व्होल्टेज प्लस इंटरनल रेजिस्टन्स ओव्हरकम करण्यासाठी असणारं व्होल्टेज, म्हणजेच इथं ई वन म्हटलं बघा. ह्या सेलचा ई एम एफ म्हणलं ई वन बरोबर काय, तर ह्या सेलने प्रोव्हाइड केलेली एनर्जी, ती एनर्जी जात असताना इथं रेजिस्टन्स आर येतं, म्हणजे या ठिकाणी व्होल्टेज काय होणार आहे, ड्रॉप होणार आहे, म्हणजे इथलं व्होल्टेज पण आपल्याला विचारात घ्यावं लागतं. म्हणून आय इंटू आर लिहिलं. परत हाच करंट पुढे आल्यानंतर परत या ठिकाणी सेलमध्ये सेलचा इंटरनल रेजिस्टन्स जो आहे तो सुद्धा विचारात घेतला, म्हणून आपण आय इंटू आर घेतले. लक्षात घ्या, ई वन हा जो काही ई एम एफ आहे सेलचा, तो दोन प्रकारे ते ई एम एफ किंवा ते व्होल्टेज दोन प्रकारे आपल्याला कॉम्बिनेशन मिळतं. कसं, तर ई वन जे ई एम एफ आहे तो ई एम एफ ही एनर्जी, तर हा रेजिस्टन्स ओव्हरकम करण्यासाठी सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी खर्चली जाणार आहे, आणि त्याचबरोबर एक्सटर्नल सर्किटमध्ये असणारा रेजिस्टन्स आर तो ओव्हरकम करण्यासाठी सुद्धा ती एनर्जी प्रोव्हाइड करावी. म्हणजे इव्हन हे कशाचं कॉम्बिनेशन आहे, तर एक्सटर्नल सर्किटमध्ये असणारा रेजिस्टन्स मधून जाणारा करंट आय, एक्सटर्नल सर्किट आर, एक्सटर्नल सर्किटमध्ये असणारा रेजिस्टन्स आर आणि त्याच्यातून जाणारा करंट आय. आय इंटू आर म्हणजेच काय, व्होल्टेज इंटू करंट, सॉरी रेजिस्टन्स इंटू करंट म्हणजेच काय, व्होल्टेज प्लस हे एक्सटर्नल व्होल्टेज प्लस हे काय पुढचं, तर इंटरनल व्होल्टेज, म्हणजे लक्षात येते का, आय हा करंट आहे आणि आर हे रेजिस्टन्स आहे, करंट इंटू रेजिस्टन्स म्हणजे व्होल्टेज. लक्षात, अँड व्ही इज इक्वल टू आय आर, आपल्याला माहिती आहे बाय ओम्स लॉ व्ही इज इक्वल टू काय, आय इंटू आर असतं. लक्षात घ्या, व्होल्टेज बरोबर करंट इंटू रेजिस्टन्स. ह्या दोन्ही व्हॅल्यू आपण या इक्वेशन नंबर थ्री मध्ये सबस्टिट्यूट करायचे. लिहिले सबस्टिट्यूट दीज व्हॅल्यूज इन इक्वेशन थ्री. इक्वेशन तीन मध्ये इवनच्या जागी आय आर प्लस आय इंटू स्मॉल आर हे पुटअप करणार आहे, आणि व्हीच्या जागी आय इंटू आर आपण या ठिकाणी पुटअप करणार. मग आपल्याला इक्वेशन तीन कसं होईल बघा. इक्वेशन तीन या ठिकाणी इवनची व्हॅल्यू आय आर प्लस आय आर लिहिली आपण, आय इंटू कॅपिटल आर प्लस आय इंटू स्मॉल आर इवनच्या ठिकाणी लिहिलेलं येतं, आणि व्ही हे जे आहे त्या व्हीच्या ठिकाणी आय इंटू कॅपिटल आर लिहिलं, व्हीच्या ठिकाणी आय इंटू कॅपिटल आर, उजव्या बाजूला एल वन अपॉन एल टू आहे तसं लिहिलं. आता या डाव्या बाजूला बघा, आय कॅपिटल आर प्लस आय इंटू स्मॉल आर याच्यातून कॉमन काय निघतंय हो, तर कॅपिटल आय कॉमन निघतं, ते बाहेर काढलं.
आणि आत मध्ये कंसात काय राहील, बघा आय बाहेर काढले याच्यातून तर आत मध्ये आर राहिला, प्लस याच्यातून कॅपिटल आय बाहेर काढल्यामुळे आत मध्ये स्मॉल आर राहिला, म्हणजे आय बाहेर काढला इंटू ब्रॅकेट आर प्लस स्मॉल आर डिवायडेड बाय आय इंटू आर। सो आय ला आय कॅन्सल होईल आणि पुढचे आणि इज इक्वल टू L1 अपॉन L2 आहेच, आय ला आय कॅन्सल होईल, मग आपलं पुढचं इक्वेशन कसं मिळालं, तर फक्त अंशामध्ये कॅपिटल आर प्लस स्मॉल आर आणि छेदामध्ये कॅपिटल आर इज इक्वल टू L1 अपॉन L2 मिळालं। आता या ठिकाणी हा जो डिवाइड असणार आर आहे तो जेव्हा अजून मल्टीप्लाय होईल, मग आर प्लस आर इज इक्वल टू, बघा आर प्लस आर अंशातला आहे तसा राहिला, छेदातला कॅपिटल आर इकडे नेल्यानंतर तो मल्टीप्लाय झाला इंटू L1 अपॉन L2। आता इथं आपल्याला व्हॅल्यू काढायची स्मॉल आर ची इंटरनल रेजिस्टन्स, मग ती काढायची म्हणजे तर हा प्लस आर जो आहे तो जेव्हा जुळणे, मग स्मॉल आर इज इक्वल टू कॅपिटल आर इंटू ब्रॅकेट L1 मायनस L2 मायनस हा आर, लक्षात घ्या याची व्हॅल्यू काढतोय, हा प्लस आर आहे तो या बाजूला नेणार आहे म्हणजे तो मायनस झाला। मग आता या दोघांमधनं परत कॉमन काय निघतंय, तर कॅपिटल आर कॉमन, तुमचं कॅपिटल आर इंटू ब्रॅकेट L1 मायनस 1 हा आर बाहेर काढल्यामुळं, हा सुद्धा आर बाहेर काढल्यामुळे इथे L1 मायनस L1 आपण L2 राहील, मायनस काय राहील या ठिकाणी 1 राहील। आता याची पुढची स्टेप पहा का, मग देअर फोर आर इज इक्वल टू स्मॉल आर इज इक्वल टू कॅपिटल आर इंटू ब्रॅकेट L1 आपण L2 मायनस आर, याच्यातनं आर बाहेर काढलं, सो L1 अपॉन L2 मायनस 1। आता स्मॉल आर इज इक्वल टू कॅपिटल आर, आता या ठिकाणी काय करता येईल, तर L1 मायनस L2 इंटू 1 L2 अपॉन L2, सो आर इज इक्वल टू आर इंटू स्मॉल आर इज इक्वल टू कॅपिटल आर इंटू ब्रॅकेट L1 मायनस L2 अपॉन L2। सो बाय दिस फॉर्म्युला वी कॅन कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ इंटरनल रेजिस्टन्स ऑफ ए सेल, लक्षात आलं, अशा प्रकारे आपण इंटरनल रेजिस्टन्स या ठिकाणी फाइंड आउट करू शकतो। आता ऍप्लिकेशन्स पोटेन्शियोमीटरचे काय काय आहेत, तर पहिला ऍप्लिकेशन आहे व्होल्टेज डिवायडर, पहिलं जे ऍप्लिकेशन काय आहे बघा व्होल्टेज डिवायडर। व्होल्टेज डिवायडर म्हणजे काय, तर पोटेन्शियोमीटरचा वापर करून आपण या ठिकाणी व्होल्टेज हे डिवाइड करू शकतो, व्होल्टेज डिवाइड करू शकतो म्हणजेच काय करू शकतो, तर आपल्याला या ठिकाणी रिओस्टॅट दिले बघा, हे रिओस्टॅट, तर हे फिक्स टर्मिनल आहे, रिओस्टॅटचे फिक्स टर्मिनल आहे आणि हे जे दिसतंय ते व्हेरिएबल टर्मिनल, म्हणजे एक जर आपण सर्किटमध्ये जोडायचं म्हणलं तर हे टर्मिनल आपण सर्किटच्या एका पॉईंटला जोडेल आणि दुसरं टर्मिनल या ठिकाणी व्हेरिएबल टर्मिनल आपण जोडणार, आणि मग जसं आपल्याला हा नॉब कमी जास्त करता येतो त्या पद्धतीने या ठिकाणी आपल्याला रेजिस्टन्स कमी जास्त होता आणि रेजिस्टन्स कमी जास्त झाला याचा अर्थ व्होल्टेज सुद्धा त्या पोटेन्शियोमीटर वायरवरती आपण कमी जास्त करू शकतो, म्हणून या ठिकाणी व्होल्टेज डिवायडर म्हणून आपण याचा वापर करू शकतो, म्हणजे द पोटेन्शियोमीटर कॅन बी यूज्ड ॲज अ व्होल्टेज डिवायडर टू कंटिन्युअसली चेंज द आउटपुट व्होल्टेज ऑफ ए व्होल्टेज सप्लाय, म्हणजे आपल्याला आउटपुट व्होल्टेज जे आहे ते जर चेंज करायचं असेल कंटिन्युअसली तर आपण पोटेन्शियोमीटर हे व्होल्टेज डिवायडर म्हणून वापरू शकतो, हे लक्षात घ्या। आता ऑडिओ कंट्रोल, या ठिकाणी सुद्धा बघा ऑडिओ कंट्रोल आपला रेडिओ रिसिव्हर वगैरे असतो, त्या रेडिओ रिसिव्हरच्या मध्ये आवाज जो आहे कमी जास्त करण्यासाठी आपण हे नॉब वापरतो, हे नॉब जर क्लॉकवाईज फिरवलं तर आवाज वाढतो आणि अँटी क्लॉकवाईज फिरवलं तर आवाज कमी होतो, सो त्या पद्धतीने ऑडिओ कंट्रोल करण्यासाठी स्लायडिंग पोटेन्शियोमीटर सुद्धा असतात आणि त्याचबरोबर लो पॉवर ऑडिओ सिस्टीम कंट्रोलमध्ये डिव्हायसेस जे आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल आपला टेप रेकॉर्डर असेल किंवा रेडिओ असेल त्यामध्ये ऑडिओ कंट्रोलसाठी हे जे काही नॉब आहे स्विच आहे ह्या स्विचमध्ये पोटेन्शियोमीटरचाच वापर केलेला असतो, विथ रिस्पेक्ट टू दिस सेंट्रल पॉईंट we can vary the audio because it is connected to the amplifier, and third is the sensor, sensor जो आहे तो potentiometer चा वापर आपण sensor मध्ये करतोय, sliding potentiometer या ठिकाणी वापरतात to moving a part of machine, it can work as a motion sensor, म्हणजे एखाद्या मशीन मध्ये आपल्याला potential कमी जास्त करायचं असेल तर त्या ठिकाणी
सेन्सरचा वापर करून आपण ते करू शकतो। आता यानंतर ॲडव्हान्टेजेस ऑफ पोटेन्शियोमीटर ओव्हर व्होल्टमीटर, म्हणजे व्होल्टमीटर पेक्षा पोटेन्शियोमीटर हे कसं फायदेशीर आहे। तर या ठिकाणी पहिला ॲडव्हान्टेज दिलाय बघा, मोर सेन्सिटिव्ह दॅन व्होल्टमीटर। तर सेन्सिटिव्हिटी या पोटेन्शियोमीटरची व्होल्टमीटरपेक्षा खूप जास्त आहे, म्हणून म्हटले मोर सेन्सिटिव्ह दॅन पोटेन्शियोमीटर। त्यानंतर पोटेन्शियोमीटर मेजर्स द पीडी, दॅट इज पोटेन्शियल डिफरन्स अँड ई एम एफ ऑफ ए सेल। पोटेन्शियोमीटर हा पोटेन्शियल डिफरन्स आणि ई एम एफ सेलचा मोजू शकतो, पण व्होल्टमीटर जे आहे ते फक्त टर्मिनल पीडी मोजतं, म्हणजे दोन पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह टर्मिनल मधलं टर्मिनल पीडी ते मोजू शकत, परंतु सेलचा ई एम एफ ते मोजू शकत नाही। म्हणून म्हटले की पोटेन्शियोमीटर हे पोटेन्शियल डिफरन्स तर मोजतंच मोजतं, परंतु ई एम एफ एखाद्या सेलचा असतो मोजतं, पण व्होल्टमीटर फक्त टर्मिनल पीडी मोजतं, म्हणजे दोन पॉझिटिव्ह निगेटिव्ह या एखाद्या सेलच्या मधलं असणार टर्मिनलचं पीडी, दोन टर्मिनल मध्ये असणार पोटेन्शियल डिफरन्स ते मोजू शकतो। त्यानंतर थर्ड पॉइंट आहे, मेजरमेंट ऑफ पीडी और ई एम एफ इज व्हेरी ॲक्युरेट। मेजरमेंट ऑफ पीडी और ई एम एफ इज व्हेरी ॲक्युरेट। आपण पोटेन्शियोमीटरच्या साह्याने जे काय व्होल्टेज मोजणार आहे, पोटेन्शियोमीटरच्या साह्याने जे काय व्होल्टेज आपण मोजणार आहे, पोटेन्शियल डिफरन्स मिळणार आहे आणि ई एम एफ मोजणार आहे, ते फार ॲक्युरेट असत। आता यानंतर डीमेरिट्स ऑफ पोटेन्शियोमीटर, जे आपल्याला पोटेन्शियोमीटरचे जे काही त्रुटी आहेत त्या बघूया। नॉट पोर्टेबल, आता हे पोटेन्शियोमीटर मुळातच एक पट्टी असते, त्यावरती 400 सेंटीमीटरचे वायर आपण सांगितले बसवलेले असते, आणि ते बऱ्यापैकी मोठा असल्यामुळं तर आपण ते हँडी नाही आहे किंवा पोर्टेबल नाही, म्हणून हा त्याचा डिसॲडव्हान्टेज आहे, तोटा आहे। त्यानंतर अनेबल टू मेजर पी डी अँड ई एम एफ डायरेक्टली, आपण पोटेन्शियोमीटरचा वापर करून पोटेन्शियल डिफरन्स आणि ई एम एफ डायरेक्टली मोजू शकत नाही। अशा प्रकारे हा जो आपला इंटरनल रेजिस्टन्सचा फाइंड आउट करण्याचा जो काही एक्सपेरिमेंट आहे तो पाहिला, त्यानंतर त्याचे ॲडव्हान्टेजेस पाहिले, ॲप्लिकेशन्स पाहिले आणि त्याचे तोटे किंवा डिमेरिट्स पाहिले। तर नेक्स्ट लेक्चरला आपण गॅलॉनमीटर काय ते बघूया। थँक्यू।